कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवरती प्रशासकीय यंत्रणा आता सज्ज झाली आहे. सुमारे 10 लाख भाविक वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि नियोजनासाठी प्रशासनाने नवा आराखडा आखला आहे. पंढरपुरात वर्षातून 4 यात्रा भरत असतात. यामध्ये आषाढी आणि कार्तिक या दोन्ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरल्या जातात. या दोन्ही यात्रांमध्ये 10 लाखांच्या वर वारकरी भाविक पंढरीत विठ्ठल दर्शन आणि सोहळा साजरा करण्यासाठी दाखल होतात. येथे आल्यानंतर त्यांची राहण्याची, पिण्याच्या स्वच्छ पाणी आणि टॉयलेटसाठी 65 एकर परिसरात नियोजन करण्यात येतं. त्याचबरोबर कार्तिक यात्रा सोहळ्यासाठी 1400 कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. कार्तिकी वारी 2019 8 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्या अनुषंगानं या उपविभाग स्तरावरील अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज पार पडलेली आहे. स्वच्छता, आरोग्य विभाग, MSEB, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, नगरपरिषद, त्याच पद्धतीनं आरोग्य विभाग, या सर्व विभागांचा आढावा, रेल्वे विभाग, ST महामंडळ, या सर्व विभागांचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. स्वच्छतेच्या अनुषंगानं सर्वात जास्त महत्त्व स्वच्छतेच्या बाबतीमध्ये दिलं गेलेलं आहे. नगरपालिका आणि मंदिर समिती या दोन्ही विभागाचे मिळून 1400 कर्मचारी त्या ठिकाणी स्वच्छतेच्याबद्दल काम करणार आहेत. 500 पोर्टेबल आणि परमनंट असणारे असे स्वच्छताग्रहांची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याच पद्धतीनं पत्राशेड उभारणीचं काम मंदिर समितीच्या मार्फत बहुतांशी पूर्ण झालेलं आहे. दर्शनरांगेची व्यवस्था जवळपास 4 ते 5 किलोमीटर इतकी लांब दर्शनरांग आपण त्या ठिकाणी करतो आहे. स्वच्छतागृह सहजरीतीनं आणि सुलभतेनं उपलब्ध व्हावीत या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं यंदा असणारं पर्जन्याचं प्रमाण लक्षात घेता 65 एकर परिसरामध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त प्रमाणामध्ये दिंड्या उतरतील असं गृहीत धरून नियोजन करण्यास सांगितलेलं आहे. राज्यभरामध्ये सर्वदूर पावसाचं असणारं प्रमाण आणि पावसाची उपलब्धी लक्षात घेता यावर्षी वारीला इतर वेळेपेक्षा साधारणपणे 10 ते 20% जास्त गर्दी राहील असं त्या ठिकाणी नियोजन सुरू आहे. अंदाजे प्रशासनाने या ठिकाणी 10 लाख लोक उपस्थित राहतील, वारकरी संप्रदाय उपस्थित राहील असं गृहीत धरून त्या ठिकाणी नियोजनाचं काम हाती घेतलेलं आहे. आणि सर्वच विभागांना त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीमध्ये नियोजनामध्ये कमतरता राहणार नाही अशा दृष्टीनं नियोजन करण्याच्या अनुषंगानं सूचना आम्ही आमच्या स्तरावरून दिलेल्या आहेत. थँक्यू.